मित्रांनो, मराठी वास्तुशास्त्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण आपले कर्म करीत राहतो व त्या बदल्यात लगेच फळाची अपेक्षा करतो, परंतु संत व्यक्ती असतात ते अगदी बारीक सारीक गोष्टींचा विचार करतात व फक्त कर्म करीत राहतात, परंतु त्याच्या फळाची अपेक्षा करीत नाहीत, म्हणून त्यांना काळाची भीतीही वाटत नाही। याविषयी एक कथा आहे, ती मी तुम्हाला सांगते। संत कबीर एकदा बाजारातून जात असताना वाटेत त्यांना एक वाण्याची बायको दळत बसलेली दिसली। जात्याकडे पाहून कबीरांना रडू आले। अनेक लोकांनी त्यांना अचानक रडण्याचे कारण विचारले, परंतु कबीर काहीच बोलले नाहीत। एवढ्यात तेथे निपट निरंजन नावाचे साधू महाराज आले। त्यांनी कबीरांना रडण्याचे कारण विचारले। त्या साधूंचा अधिकार ओळखून कबीर म्हणाले, हे जाते फिरताना पाहून मला मनात चिंता उत्पन्न झाली आहे की त्या जात्यात टाकलेल्या दाण्याचे जसे पीठ होत आहे त्याप्रमाणेच या भवचक्रात सापडल्यामुळे आपलेही होणार। या विचाराने माझे मन उद्विग्न झाले आहे। तेव्हा साधू महाराज म्हणाले, कबीरा थोडा विचार कर, जात्यात पडलेले दाणे भरडले जाऊन पीठ होते ही गोष्ट सत्य आहे, परंतु फुंट्याजवळ जे दाणे राहतात त्यांचे पीठ होत नाही। तसेच परमेश्वराच्या नामापासून म्हणजे साधनेपासून जे लांब राहतात ते काळाच्या तडाख्यात सापडतात, परंतु ईश्वराचा नाम जप करणाऱ्यांच्या ईश्वराच्या जवळ राहणाऱ्यांना काळाचे कधीही भय राहत नाही। म्हणून नेहमी ईश्वराचे नामस्मरण करीत राहावे, आपले दैनंदिन काम करीत राहावे। आपला कामधंदा सोडून फक्त भगवंतांचे नामस्मरण करू नका। आपले काम करता करताच भगवंताचे नाव घ्या। जसे आपल्या घरी जर आपले प्रिय पाहुणे येणार असतील तर आपण कामधंदा सोडून त्यांचे नाव घेत बसत नाहीत, तर घाईघाईने काम आवरता आवरता आपण त्यांची आठवणही करीत राहतो। अशाच प्रकारे भगवंतांचे नाम घेत घेत आपले कार्य करीत राहावे आणि नामस्मरणासाठी एक्स्ट्रा टाईम काढावा लागत नाही। त्यासाठी काही सामग्रीचीही आवश्यकता नसते। त्याशिवाय भगवंताचे नाम आपण कोठेही घेऊ शकतो आणि फक्त नामस्मरणामुळे आपण आपल्या कितीतरी पापांपासून मुक्ती मिळवू शकतो। भगवंतांचे नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीला काळाचे भयही राहत नाही। हा तर आपल्या फायद्याचा व्यवहार झाला। कारण जर फुकटच्या नामस्मरणामुळे आपला इतका फायदा होणार असेल तर नामस्मरण करण्यास काय हरकत आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी वास्तुशास्त्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।